वज्रमुठ नवनिर्मितीची वर्षपूर्ती विकासाची जनतेच्या मनातील समाजसेवक असलेले आमदार डॉक्टर किरण लहामटे यांना जनमतातून निवडून येऊन आज एक वर्ष पूर्ण होत आहे। पिचडांची सलग 40 वर्षांची सत्ता निस्तनाबूत करत डॉक्टर किरण लहामटे यांच्या रूपाने अकोले तालुक्यात विकास कामांच्या नवकिरणाचा उदय झाला। एक साधा जिल्हा परिषद सदस्य ते अकोले मतदारसंघाचा आमदार असा डॉक्टर किरण लहामटे यांचा राजकीय प्रवास खूपच खडतर राहिला। मात्र कट्टर पिचड विरोधक म्हणून अकोलेकरांनी त्यांना डोक्यावर घेतलं आणि सर्वसामान्य जनतेची सेवा करण्याची संधी त्यांना दिली। आमदारकीची माळ गळ्यात पडल्यापासून आमदार डॉक्टर किरण लहामटे हे विकासाच्या मुद्द्यावर राजकारण करताना पाहायला मिळाले। आपल्या आमदारकीच्या एक वर्षाच्या काळामध्ये अकोले मतदारसंघात त्यांनी तब्बल 17.5 कोटी रुपयांची विकास कामं मंजूर करून आणली आहेत, तर नवीन रस्त्यांसाठी 29 कोटी रुपयांचा निधी शासन स्तरावरून आणलाय। लवकरच या रस्त्यांच्या कामाला सुरुवात होणार आहे। विरोधकांकडून सातत्यानं आमदार डॉक्टर किरण लहामटे यांना बदनाम करण्याचं षडयंत्र सुरू आहे। मात्र अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करत ध्यास आम्हा विकासाचा ही संकल्पना मनातून प्रेरित करत आमदार डॉक्टर किरण लहामटे हे विकास कामं खेचून आणण्यामध्ये सध्या आपला वेळ घालवत आहेत। विरोधकांकडून बदनामीचे आणि आमदार डॉक्टर किरण लहामटे हे विकासाचे स्वप्न सध्या जनतेच्या समोर मांडत आहेत। सध्या देशामध्ये कोरोनाचं सावट घोंगावत असताना आपलं समाजाला काहीतरी देणं लागतं। या उदात्त हेतूनं आमदार डॉक्टर किरण लहामटे यांनी आपला पहिला पगार हा कोरोनाग्रस्तांसाठी राज्य सरकारला दिला, तर आमदार निधीमधील 50 लाख रुपये हे अकोले तालुक्यातील वैद्यकीय सेवेसाठी बहाल करून एक वेगळा आदर्श निर्माण केला। हे जिल्ह्यातील आणि राज्यातील एखादं दुसरंच उदाहरण ठरेल। स्वतः डॉक्टर असल्यामुळं आमदार डॉक्टर किरण लहामटे हे नागरिकांच्या आरोग्याची अधिक काळजी घेताना पाहायला मिळतायत। राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा आणि जाणता राजा शरद पवार, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी आमदार डॉक्टर किरण लहामटे यांचे घनिष्ठ संबंध प्रस्थापित झाल्यामुळं नवीन विकास कामं आणताना शासन स्तरावर त्यांना कोणतीही अडचण येत नाही। या उलट राज्यातील मंत्र्यांकडून त्यांना ताकद भेटत असल्यामुळं अनेक महत्त्वाचे प्रश्न मार्गी लागण्याच्या उंबरठ्यावर आहेत। राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजूर येथे आदिवासी भवनासाठी विशेष तरतूद म्हणून 40 लाख रुपये मंजूर केलेत। तसेच 2022 पर्यंत पिंपरकणे पूल आणि कोतुळ पुलाचा प्रश्नही मार्गी लागणार आहे। अकोलेत MIDC व्हावी या आमदार डॉक्टर किरण लहामटे यांच्या मागणीला अजितदादा पवार यांनी हिरवा कंदील दाखवलाय, तर येत्या काही दिवसांमध्ये प्रत्यक्षात ते काम सुरू होईल। त्यामुळे तरुण वर्ग आमदार किरण लहामटे यांचा चांगलाच फॅन झालाय। आदरणीय पिचड साहेबांची दूरदृष्टी असेल की तरुण ताटमानेने चालले नाही पाहिजे, रस्त्यांच्या खड्ड्यांमुळे तरुणांचे मनके मोडले पाहिजे, आपल्या पुढे नतमस्तक झाले। दादा तुम्ही 40 वर्षाची सत्ता दिली हो मधुकर पिचडांना, या तालुक्यात जेवढी काही धरणे भंडारदारा सोडून तर ही आजी दादांची आणि मोठ्या पवार साहेबांची कृपा आहे। पिचड साहेब जरा म्हणत असत मी महाराष्ट्राच्या विकासासाठी भाजप माझी घेईन। साहेब तुम्ही महाराष्ट्राच्या विकासासाठी नाही गेले, तुम्ही जेलवारी वाचवण्यासाठी तुम्ही भाजप माझी घेईन। प्रसंग सुखाचा असो की दुःखाचा, मी तुमच्या सोबत आहे हे ब्रीद मनाशी बाळगून आमदार डॉक्टर किरण लहामटे यांचा मतदारसंघात सर्वसामान्य जनतेशी आजही पूर्वी इतकाच दांडगा संपर्क आहे। त्यामुळे विकास कामांसोबतच एक सच्चा आणि कर्तृत्ववान आमदार अकोले मतदारसंघाला लाभल्यामुळं अकोलेकर विकास कामांच्या बाबतीत आशावादी होऊन बसलेत। अकोले तालुक्यात अधिकाधिक विकास कामांचा डोंगर उभारून मतदारसंघाचा शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, उद्योग व्यवसाय यांचा विकास करण्यासाठी आणि तालुक्यातील विकासाच्या नव्या स्वप्नांना बळ देण्यासाठी वर्षपूर्तीच्या निमित्तानं अकोले तालुक्याचे दमदार आमदार डॉक्टर किरण लहामटे यांना सस्नेह शुभेच्छा।